नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात राज्यातल्या राज्यपाल विरुद्ध राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात रंगलेल्या लेटर वॉरच्या संदर्भातली. राज्यपालांच्या पत्राला आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. राज्यपालांच्या मागणीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार पलटवार केलेला आहे. राज्यात नाही तर देशात अत्याचारांमध्ये वाढ झाली अशीच सूचना पंतप्रधानांना सुद्धा करा. संसदेचं 4 दिवसांचं विशेष सत्र बोलवा. या अधिवेशनात सर्वच घटनांवर चर्चा करता येईल असं म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महिला अत्याचार आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबद्दल राज्यात अधिवेशन बोलवण्याची जी मागणी केलेली होती त्या मागणीला खरमरीत उत्तर आता दिलेलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी. आणि अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये केवळ महाराष्ट्रात नाही तर देशातही वाढ झाली आहे, त्यामुळे देशाचंच अधिवेशन बोलवा. त्याचबरोबर उत्तर प्रदेश सारख्या भाजपशासित राज्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारची मागणी आपण करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष गेले काही दिवस शमताना दिसत होता. ती डिप्लोमसी सुद्धा झालेली होती आणि या डिप्लोमसीच्या नंतर कुठंतरी हा वाद मिटतोय असं दिसत असताना पुन्हा एकदा लेटर वॉर सुरू झालंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्राचं खरमरीत उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातली दरी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान जे लेटर वॉर झालेला आहे त्या लेटर वॉरचे पडसाद राज्याच्या राजकारणात सुद्धा उमटू शकतात, कारण सत्ताधारी आणि विरोधक हे पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र लिहिल्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. महिलांच्या सुरक्षेसाठी राज्याचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी राज्यपालांनी मुख्यमंत्री कार्यालयाला एका पत्राद्वारे केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील त्या पत्राला प्रत्युत्तर दिलेलं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते आणि खासदार अरविंद सावंत साहेब. साहेब, तुम्ही पत्र वाचलेलं आहे, या पत्रातून खूप राजकीय वर्तुळामध्ये वाद आणि वादळ असं सगळं निर्माण झालेलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया? मला वंदनीय शिवसेना प्रवेश आठवण, बाहेर वादळ असेल तेव्हा आपण शांत बसावं, नाहीतर आपण वादळ निर्माण करावं. खरं तर वादळ निर्माण तुम्ही करायचा प्रयत्न केलात, त्याला तडाखा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिला, सणसणीत तडाखा दिलेला आहे. खरं तर सकाळी जेव्हा मी ते ऐकलं तेव्हा मला आश्चर्यच वाटलं की महिलांच्या अत्याचाराची एवढी कणव एका पक्षाला वेगळी, ज्या पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांची नावं त्या या सगळ्या प्रकरणात येत असतात. आणि मग अशा वेळेला जेव्हा महामहिन राज्यपाल जे सांगतात की 2 दिवसाचं अधिवेशन घ्या, तेव्हा त्यांना खऱ्या अर्थानं तो कदाचित घटनात्मक अधिकार आहे निर्देश देण्याचा, पण त्यांना तो नैतिक अधिकार नाही. आणि तो नैतिक अधिकार त्यांनी केव्हाच गमावला आहे, कारण ज्या पद्धतीनं घटनेला संविधानाला मानायचंच नाही, म्हणजे जसं 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांची नेमणूक करायची आहे तो सरकारचा अधिकार आहे. मी या राज्यपाल नियुक्त सदस्य होतो ना, सरकारचा अधिकार आहे, सरकारनं तुम्हाला कळवलंय. फक्त संविधानामध्ये कालमर्यादेचा उल्लेख नाही, याचा अर्थ संकेत परंपरा पण मानायच्या नाहीत. हा जो उद्धामपणा आहे तो या देशाच्या लोकशाहीला घातक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा कळवळा व्यक्त करणं, कणव व्यक्त करणं, दुःख व्यक्त करणं, वेदना व्यक्त करणं किंवा चीड व्यक्त करणं सगळं समजू शकतो. राज्य सरकार म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर घेतलेली कारवाई ही लक्षात घेतली पाहिजे. 2 तासात आरोपीला अटक केलं गेलं, ताबडतोब जलगती न्यायालय बसवा, सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सांगितलं जरब असली पाहिजे. हे सांगणारे मुख्यमंत्री या राज्याला आहेत, त्याचा सुद्धा आपण उल्लेख करायला हवा. तुम्ही जेव्हा डिवचण्याचा प्रकार करता तेव्हा त्याला उत्तर अशीच मिळतात. खरं तर आदरणीय मुख्यमंत्र्यांचं पत्र म्हणजे महामहिन राज्यपालांनी जे काही पाऊल उचललं त्यावर त्यांची लखतर वेशीवर टांगणार आहे.
लखतर अशी तशी नाही काढली त्यांनी, ती त्यांनी उत्तराखंडला माननीय महामहिम राज्यपाल तिथेही मुख्यमंत्री होते तिथल्या घटनांपासून उत्तर प्रदेश, बिहार, आमचा शेजारची भावंड गुजरात, मध्य प्रदेश, नॅशनल क्राईम रिपोर्टमध्ये ही सगळी राज्य वरती आहेत बरं. म्हणजे आपण आता हाथरसची घटना तर काय आहे, सरकार पुरस्कृत घटना आहे ती खरं तर. म्हणजे त्याला जिल्हाधिकारीच्या समोर सगळे पुरावे नष्ट करून त्याचा अंत्यविधी केला जातो, कशात बसत हे. मग कुठल्या तोंडानं तुम्ही हे बोलू शकता. उन्नाव आहे, निर्भया आहे, अनेक घटना घडल्या. दिल्ली तर तुमचंच राज्य आहे, कायदा सुव्यवस्था तुमचं आहे ना दिल्लीतलं. उठजूट त्या आपला गोळ्या घालतात, इकडे बघा काय करताय ते. मग अशा वेळेला आपल्याला लक्षात येतं की महामहिम राज्यपालांना याची जाणीव आणि आठवण आदरणीय उद्धवजींनी त्यांच्या पत्रात करून दिली. आणि मग सांगितलं की शेवटी हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारानं चालतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज कसे वागत होते, महिलांच्या अत्याचाराबद्दल त्यांची भूमिका काय होती, आता काय त्याचं राज्य आलं, चौकट आली, घटना आली, संविधान आलं, म्हणून त्या संविधानात बसून इतक्या तातडीनं कारवाई केली जाते. अहो गणपती उत्सव असताना, प्रचंड तणावा ताण तणाव असताना सुद्धा माझा मुंबईचा पोलीस अतिरेक्यांना पकडतो, हे किती मोठी गोष्ट, कौतुकास्पद गोष्ट आहे, याचा विचार करा. म्हणजे कायदा सुव्यवस्था कुठल्या थराला आहे ती पहा. मग त्याचा उल्लेख, त्याचा गौरव न करता एक दुर्घटना घडली त्याचं भांडवल करून एक मुद्दामून अधिवेशन घ्या म्हणून त्यांनी सांगितलं. गुजरातमध्ये तर महिनाभर अधिवेशन घ्यावं लागेल, त्यांचाच रिपोर्ट आहे ना, दररोज 3 बलात्कार. मग काढा करा. मग हे जे काय आपलं पर अपपर भेदभाव आहे हे पाहिल्यानंतर मन विदीर्ण होतं, किंबहुना महामहिम राज्यपालांना सुद्धा असं वाटतं की तुम्ही तुमच्या पदाची गरिमा राखा, ती इतकी खाली नका देऊ. मग ते शब्द ते राज्यपाल असल्यामुळे आपल्याला आदरानं बोलायचे, संस्कार आहे आपला, आपण त्या भाषेत बोलू शकत नाही. पण मला एवढंच वाटतं शाण्याला शब्दाचा मार दिलाय उद्धवजींनी, तो समजला तर बरं, आनंद होईल. निदान तेवढा तरी शब्द कळायला पाहिजेत की आपण काय नक्की करतो. त्यातून मुख्यमंत्र्यांनी या पत्राद्वारे मागणी केलेली आहे की महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील राज्यांच्या लोकप्रतिनिधींसह संसदीय एक अधिवेशन बोलावं, महिला सुरक्षेच्या साकीनागा बलात्कार प्रश्नाची देखील चर्चा व्हावी. त्यांचं म्हणणं बरोबर आहे ना, कारण हा प्रश्न त्यांचा शब्द असा आहे की राष्ट्रव्यापी आहे आणि खरं आहे, कळा सगळ्या राज्यांमध्ये घडतंय, तेव्हा हा प्रश्न फक्त मुंबई पुरता महाराष्ट्रापुरता नाही, तर महिलांच्या वरील अत्याचार हा राष्ट्रव्यापी प्रश्न झालाय, गंभीर झालाय. म्हणजे लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत जे काही घडतंय ते खरंच अंतर्मुख करायला लावणार आहे. आणि म्हणून हा राष्ट्रव्यापी प्रश्न आहे, तर आपण एक विनंती त्यांनी केली की आपण संसदेचं अधिवेशन घ्यावं आणि पाहिजे असल्यास त्या अधिवेशनामध्ये या विषयाची चर्चा तुम्ही तिथं करू शकता, कारण हा प्रश्न निव्वळ राज्याचा नाही, तो राष्ट्रव्यापी आहे. तर शेवटचा प्रश्न विचारतो, महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय संवेदनशील आहे, याच्या संदर्भात कुठलंही राजकारण होऊ नये हा एक विषय म्हणजे इच्छा सर्वसामान्य जनतेची आहे, ते का होताना दिसत नाही, मात्र महिला सुरक्षेच्या संदर्भात राजकारण सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं होताना दिसत आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधक नाही, विरोधक मुद्दामून आपला प्रयत्न करतात. सत्ताधाऱ्यांनी कुठे याचं राजकारण केलं, आम्ही केलं का भांडवल, नाही बघ बघा आम्ही ताबडतोब कायदेशीर कारवाई केली, नाही ना. भांडवल तुम्ही करताय, मला खरंच सांगतो परत परत वंदनीय शिवसेना प्रमुखांची आठवण येते. हे खुलेआम सांगितलं महिलांना, मसल्यांची पूट ठेवा पर्समध्ये, शक्य झाल्यास आणखीन एखादं शस्त्र ठेवा बरोबर, हे सांगणारे शिवसेना प्रमुख होते. आणि मग आमच्या युवा नेत्यांचं कौतुक करावं लागतं की त्यांनी निव्वळ सुरक्षा नाही तर अलीकडे शाळा शाळांमध्ये मुलींना स्वर संरक्षणासाठी ते ह्याचे प्रशिक्षण वर्ग घेतले. त्यांनी कशासाठी घेतले, मग स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देणारे युवा आदित्यजी ठाकरे वंदनीय शिवसेना प्रमुख, संस्कार पहा, महिलांच्या बद्दल आदर, सुरक्षा याचा गांभीर्यानं विचार करणारी शिवसेना आहे. आणि आम्ही नेहमी म्हणतो आमच्याकडच्या महिलांच्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही आम्ही, पण दुर्दैवाने अशा घटना जेव्हा घडतात
तो पोलीसही अपुरे आहे ना. म्हणजे एका त्यावेळेला आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की बाबा मग काय करायचं, तर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. ती तातडीने होते की नाही, पाठीशी घालतात का नाही, एका खासदारावर भारतीय जनता पक्षाचा आरोप झाल्यानंतर त्याची तक्रार सुद्धा नोंदवली गेली नाही याचा उल्लेख उद्धवजीच्या पत्रात आहे. माननीय उच्च न्यायालयानं सांगितल्यानंतर आता त्या खासदाराच्यावर कारवाई झालेली आहे. पण त्या तोंडानं बोलता तुम्ही, त्यामुळे अंतर्मुख व्हा, आत्मपरीक्षण करा. स्वतः चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं इंग्रजीत म्हण आहे, तुमच्यापासून सुरू करा स्वतः आणि मग इतरांना सांगा. म्हणून मला असं वाटतं आदरणीय उद्धवजींनी अतिशय जळजळीत खरभरीत लखतरं काढणारं पत्र, म्हणजे पत्र नाही शब्दांचे मार चापकाच्या फटक्यासारखे दिलेत. अंतर्मुख व्हा आणि वेळी शाणे व्हा असं मला वाटतं. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधव सर, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्राची होळी करून त्याचा निषेध केला. राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष पुन्हा एकदा टोकाला पोहोचतोय आणि यात आता सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष सुद्धा पुढच्या काळात वाढणार हे निश्चित आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी दिलेलं खरमरीत उत्तर, त्याची आज होळी करण्यात आली, त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला चित्रा वाघ यांच्याकडून. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरमरीत उत्तर दिलेलं आहे आणि राज्यपालांच्या मागणीवर टोला सुद्धा लगावलेला आहे. त्यानंतर राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय, राज्यात नाही तर देशात अत्याचारात वाढ झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारची सूचना पंतप्रधानांनासुद्धा करा, भाजपशासित राज्यांनासुद्धा करा. अशा प्रकारचं टोला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मुख्यमंत्र्यांनी लगावल्याच्या नंतर राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष नवा अंक कदाचित यापुढे राज्यात आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यातल्या महिलांच्या अत्याचारासंदर्भातला प्रश्न उपस्थित करून 2 दिवसाचं अधिवेशन बोलवण्याची मागणी केलेली होती. पण या मागणीच्या पत्रानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खरमरीत शब्दामध्ये त्यांना उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे या पत्राच्या माध्यमातून एकमेकांवरती वार केले जात आहेत. मी एक माननीय राज्यपाल महोदय का एक दायरा होता है, वो दायरे के अंदर में राज्यपाल जी उनको हम सजेशन नहीं दे सकते. वो बड़ा पद है, एक संवैधानिक पद है, उनको हम सजेशन नहीं दे सकते. लेकिन उस पद की गरिमा रखने का काम उन्हें करना चाहिए. राज्य में सत्ता और विपक्ष दोनों पक्ष है. जहां ऐसे मामले आते हैं विपक्ष को ये मामले उठाने का अधिकार है. सरकार ने उसको यूज जो भी ऐसी गलत काम होते हैं उसके ऊपर प्रतिबंध लगाना, कार्रवाई करना, ये सरकार की जवाबदारी है. और राज्यपाल का जो दायरा है वो राज्यपाल अपने दायरे में के इसमें ही उन्हें रहना चाहिए, इतना ही हमारी विनती है. तेव्हा राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था, महिला अत्याचाराच्या प्रश्नावरून विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आणि पत्र लिहिलं. त्या पत्राला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर देताना राज्यातलीच ही परिस्थिती नाही तर देशातली परिस्थिती सुद्धा हीच आहे, त्यामुळे देशातल्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधान यांना आपण पत्र लिहावं आणि विशेष अधिवेशनाची मागणी करावी असा टोला लगावलेला आहे. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही अत्यंत कठोर शब्दात उत्तर दिल्यानंतर आता गेल्या काही दिवसात जो संघर्ष निवळेल असं दिसत होतं तो संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार मनीषा चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया.
राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि विनंती केली की आपण सूचना दिल्यात की तुम्ही 2 दिवसाचं अधिवेशन बोलावं. आता माझ्याकडे हे मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्राची कॉपी आहे. हे बघितल्यानंतर घरचं सोडून बाहेरचं बघण्याचं मुख्यमंत्र्यांचा ह्या पत्रामध्ये उद्देश आहे. मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यामध्ये काय चाललंय ह्याबद्दल ज्या सूचना केल्या आहेत, पण माझं घर सुरक्षित नाही आहे, माझं राज्य सुरक्षित नाही आहे. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.